पोलिसाने एका महिलेकडून मसाज करून घेतला आणि याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यावर या निर्लज्ज पोलिसाला निलंबित करण्यात आले. शशिभूषण सिन्हा असे या पोलिसाचं नाव आहे. बिहारच्या सहरसा जिल्ह्यातील दाघर पोलीस चौकीत सिन्हांची ड्युटी होती आणि तिथे एक तरुण मुलगा कोठडीत होता. त्याला सोडवण्यासाठी त्याची आई पोलीस चौकीत गेली होती आणि आधी मसाज कर मग तुझ्या मुलाला सोडतो असं लाजिरवाणं विधान या पोलिसांनी केलं आणि त्यानंतर हा सगळा प्रकार घडला. त्यामुळे आता त्याचं निलंबन करण्यात आलंय. और नकल उकल सब लिफाफा में हम भी भेज देंगे और तू पप्पू बाबू से अपना मिल लेंगे. एकदम करा दीजिए. देखिए हाँ कहे कि इसमें 10,000 मेरा ही खर्चा होगा. कितना पैसा भेज दे और नकल उकल सब लिफाफा में हम भी भेज देंगे और तू पप्पू बाबू से अपना मिल लेंगे. एकदम करा दीजिए. देखिए साताऱ्यात औद्योगिक वसाहतीत राहणाऱ्या वसाहतीत जाणाऱ्या देगाव रोडच्या रस्त्याचं काम निकृष्ट दर्जाचं झाल्यानं शिवसेना आमदार महेश शिंदे हे चांगलेच आक्रमक झाले आहेत. सुरू असलेल्या रस्त्याच्या कामाची तिथं जाऊन त्यांनी पाहणी केली. यावेळी बांधकाम अधिकाऱ्यांना त्यांनी चांगलंच धारेवर धरलंय. 1200 मीटर रस्त्यासाठी तब्बल 6 कोटी रुपयांचा निधी मंजूर करून सुद्धा हे काम निकृष्ट होत असल्यानं संताप व्यक्त करण्यात आलाय. रस्त्याचं काम करणाऱ्या इंजिनियरचं आणि ठेकेदाराचं साटेलाइटो असल्याचा आरोप करत संबंधित इंजिनियर आणि ठेकेदारांना कारणे दाखवा नोटीस देण्याची मागणी आमदार महेश शिंदेंनी केली आहे. त्यांचं याच्याशी काही साटेलाइटो आहे का अशी जरा मला आधी त्या कंत्राटदार वाटतंय. म्हणून मी त्यांना आता मागणी केली की तुम्ही कसल्याही परिस्थितीमध्ये पहिल्यांदा या ज्युनियर इंजिनियरवरती तुम्ही कारवाई करा आणि ही कारवाई करा. त्याला नोटीस द्या. तोच जबाबदार असतो या सगळ्या गोष्टीला. आणि ठेकेदाराला पण नोटीस दिली गेली पाहिजे. त्याला कारणे दाखवा नोटीस दिली गेली पाहिजे. जेणेकरून भविष्यामध्ये त्याच्या होणार नाही.